महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। CNI महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका शिवारामध्ये मुंबई नागपूर हवेला अपघात घडला। या अपघातामध्ये डिझेल टँकर पलटी झाले असून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आलंय, रुग्णवाहिकाही बोलवण्यात आल्या आहेत। हा टँकर रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्याचे कार्य पोलीस प्रशासन करत आहेत। त्याचबरोबर ही घटना दुपारी दरम्यान 1 वाजेच्या सुमारास घडली। अपघातासंदर्भात कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे आपल्या फौज फाट्यासह या ठिकाणी हजर झाले आहेत। मीडिया प्रतिनिधी अमीन शेख, CNI महाराष्ट्र, ब्युरो चीफ, अहमदनगर। आत्ताच या ठिकाणी नवीन म्हणजे नुकतीच दुर्घटना घडलेली आहे आणि आपण बघत आहात की हा आहे नागपूर मुंबई महामार्ग। या नागपूर मुंबई महामार्गामध्ये एक डिझेलचा टँकर जो आहे तो पलटी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा जो चालक आहे तो या ठिकाणी अडकलेला आहे। त्याचबरोबर ही माहिती कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कळताच पोलीस निरीक्षक जे आहेत दौलतराव जाधव हे आपल्या फौज पाट्यासह तत्काळ घटनास्थळी आलेले आहेत आणि आत्ता सध्या या घटनेचं जे काही आहे ते रेस्क्यू ऑपरेशन आता या ठिकाणी चालू आहे। आपण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याशीच चर्चा करणार आहोत की नेमकी या घटनेबद्दल ते काय दुजोरा देत आहेत। पुष्कळ पची झालेली आहे नेमकी आणि आपण या घटनेबाबत काय सांगाल? आज दुपारी 1:15 सुमारास द्वारकामय हॉटेल नागपूर हायवे दहेगाव बोलकाच्या हद्दीमध्ये नागपूर हायवेवर हा अपघात झालेला आहे। टँकर नंबर MS 46 BB 3066 हा डिझेलने भरलेला टँकर कोपरगावकडून वैजापूरच्या दिशेने जात असताना बैलगाडीला ओव्हरटेक करत असताना समोरून मोटरसायकल आल्यामुळं ड्रायव्हरला वाहन नियंत्रित झालं नाही आणि त्याच्यामुळं त्याने भरधाव वेगात असल्याने ब्रेक मारल्यामुळं टँकर जो आहे तो रोडवर पलटी झालेला आहे। पूर्ण रोड ब्लॉक असल्यामुळं आणि इंधन त्यात असल्यामुळं रहदारी चालू ठेवणं योग्य नाही कारण की टँकरला आग लागू शकते आणि मोठी हानी होऊ शकते। त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पोलीस उभे करून आम्ही बंद केलेली आहे। या ठिकाणी अग्निशमक दल आलेलं आहे, दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांनी त्या टँकरवर फोम वॉटर टाकून आग लागू नये याची खबरदारी घेतलेली आहे। ॲम्ब्युलन्स आलेली आहे, पोलीस फोर्स या ठिकाणी आहे, गर्दी लांब उभी करण्यात आलेली आहे, क्रेन मागवलेले आहेत, कंपनीशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि क्रेन आले की सदरचा टँकर जो आहे तो उभा करून त्याखाली एक दबलेली जी व्यक्ती आहे ती बहुतेक टँकर चालकच आहेत, ते जर जीवित असतील तर त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स रेडी आहे। सर, एकूण किती लोक आहेत ते जखमी झाले आहेत, तो माहीत आहे की त्याच्यात? सध्या तर एक मोटरसायकल चालक जखमी आहे, तो फडके हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे, त्या ठिकाणी पोलीस त्यांचं स्टेटमेंट नोंदवण्यासाठी पाठवले आहेत आणि एक जो ड्रायव्हर आहे तोच दिसतो आहे। अजून कॅबिनमध्ये कोणी आहेत की नाही याचा अंदाज येत नाही आहे, तर टँकर उचलल्यानंतरच त्याची निश्चित अंदाज येऊ शकेल। पोलीस स्टेशनचे PI जाधव साहेब यांनी सांगितलं आहे की हा जो टँकर माझ्या पाठीमागे आपल्याला दिसत आहे याच्या खाली व्यक्ती दडलेली आहे आणि तो नेमकी चालक आहे की काय आणि ते जीवित असतील तर त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेणार असल्याची या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। CNI महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ अमीन शेख, अहमदनगर।